नमस्कार मित्र हो, आता आपण पाहणार आहोत छत्रपती शिवरायांनी वसवलेल्या 111 किल्ल्यापैकी अतिशय महत्त्वाचा असा हा महिपाळगड. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा हा किल्ला आहे. बेळगाव शहरापासून जवळच असणाऱ्या शिन्नोळी गावातून देऊरवाडी मार्गे या गडावर पोहोचता येते. गडाच्या सभोवतालचा प्रदेश घनदाट अरण्याने व्यापलेला आहे. गडाच्या सुरुवातीलाच प्राचीन असं वैजनाथाचं मंदिर दिसून येतं. या ठिकाणी प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी योगी ध्यानस्थ बसत व सिद्धी मिळवत. मंदिर परिसरात प्राचीन गुंफाही पाहायला मिळतात. अशी आख्यायिका आहे की महिपाळ नावाचा राजा कुष्ठरोगाने त्रस्त होता. अशावेळी तो राजा या ठिकाणी आल्यानंतर या पवित्र अशा जलकुंडामध्ये त्याने स्नान केल्यानंतर त्याचा हा कुष्ठरोग नाहीसा झाला. त्यामुळे महिपाळ राजाने आपले वास्तव्य याच गडावर केले व याच गडावरून त्यानं आपला साम्राज्य विस्तार केला. महिपाळ राजाच्या नावावरूनच या गडाला महिपाळगड असे नाव मिळाले. या प्राचीन जलकुंडामध्ये अनेक प्राचीन शिल्प कोरलेली दिसून येतात. वाघ, मत्स्य, सर्प, हत्ती यासारखी अनेक कोरीवकाम केलेली शिल्प या ठिकाणी दिसून येतात. 11व्या शतकातील वैजनाथाचे मंदिर हेमाडपंथी शैलीचे बांधण्यात आलेले आहे. मंदिरामध्ये भव्य असे शिवलिंग असून बाजूलाच दुसरे अष्टभुजाकार आरोग्य भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिर परिसरात पाणी साठवण्यासाठी काळ्या दगडामध्ये मोठा तलाव बांधण्यात आलेला आहे. मंदिराशेजारीच पूर्वीच्या काळी बांधलेली धर्मशाळा पाहावयास मिळते. येथून थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला प्राचीन गुफा दृष्टीला पडते. बाराव्या 13व्या शतकात होयसळ, पाल यासारख्या दक्षिणेकडील अनेक राज्यांनी या गडावर राज्य केले असून त्यानंतर हा गड बरीच वर्ष आदिलशहा साम्राज्यात होता. सामरिकदृष्ट्या महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात आणला. सध्या हा गड आर्मी ट्रेनिंग सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे. शिवकाळात किल्ल्याचे व्यवस्थापन पाहणारे भोसले, सावंत, देसाई, कदम त्यांचे वंशज आजही गडावर वास्तव्य करून आहेत. गडावर भव्य अशी विहीर असून तिची लांबी 70 फूट व रुंदी 40 फूट आहे. जांभ्या दगडाने बांधलेल्या या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गडाच्या उत्तर दिशेला मुख्य प्रवेशद्वार असून ढासळलेली तटबंदी व बुरुज आजही पाहावयास मिळतात.